टीटीसी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार अशी ओळख असलेले नंदुरबार विधानसभेचे भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने आज मुंबईहून नंदुरबार मध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे शहरातील धुळे चौफुली येथे समर्थक व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले। क्रेनच्या सहाय्याने गावित परिवार यांना माळ टाकून शहरात जोरदार स्वागत करत जल्लोष करण्यात आला। यावेळी धडगाव अक्कलकुवा तसेच नवापूर या ठिकाणाहून आलेल्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक वाद्य व नृत्य सादर करून डॉक्टर विजयकुमार गावित यांचे स्वागत केले। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातून एक दूरदृष्टी असलेला नेता म्हणून डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे बघितले जाते। गेल्या काळात त्यांनी महाराष्ट्र शासनात विविध मंत्रिपदे भूषवली आहेत। राजकीय जाणकार व प्रशासनातला मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे। शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने कोणत्या विभागाचं खातं मिळतं हे सध्या निश्चित नसलं तरी आदिवासी विकास खात्याचा दांडगा अनुभव असल्याने त्यांना ते खातं मिळावं अशी अपेक्षा प्रत्येक आदिवासीची आहे। डॉक्टर विजयकुमार गावित यांना मंत्रीपद मिळाल्याने गेल्या काही काळात त्यांनी केलेले विकास कामे पाहता आता पुन्हा विकासाला गती येणार हे मात्र निश्चित आहे। एकूणच आज त्यांचं जिल्ह्यात जोरदार स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सुप्रिया गावित, नवापूर विधानसभेचे माजी आमदार शरद गावित यांच्यासह असंख्य आदिवासी बांधव कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबल गावित, टीटीसी न्यूज रिपोर्टर। अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार।